करत असलेल्या दाम्पत्याच्या मागणीकडे दुर्लक्ष होत असल्याने कार्यालयासमोर चिता रचून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांच्या सतर्कतेमुळे पुढील अनर्थ टळला. अहमदनगर तालुक्यातील उजना येथे सुरेखा कासरे व बलबीम कासरे यांचा प्लॉट असून त्यावर ग्रामपंचायतीने अतिक्रमण करत कब्जा केला. बनावट कागदपत्रे तयार करून फेरफार करणाऱ्या ग्रामपंचायतीमध्ये कर्मचाऱ्यांवर कारवाई करून फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी करत या दाम्पत्याने तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले. मात्र 4 महिने पूर्ण होऊनही ग्रामपंचायतीप्रमाणेच तहसील प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याने कासले दाम्पत्याने तहसील कार्यालयासमोर चिता रचून आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र परिसरातील नागरिक व पोलिसांच्या सतर्कतेमुळे अनुचित प्रकार टळला असला तरी आता प्रशासन संबंधितांवर कारवाई करेल का असा सवाल उपस्थित होत आहे. आमच्या घराच्या प्रकरणामध्ये टोकाचा पाऊल का उचलला नाही, विस्तार अधिकारी आणि वेळेत काम न केल्यामुळं आणि शासकीय नियमाप्रमाणे किंवा सत्तेप्रमाणे एक महिन्यात पूर्ण कारवाई पूर्ण होणं गरजेचं होतं, पण त्यांनी तब्बल 7 महिने ही कारवाई करायला लावलं, त्यामुळे आम्हाला हे टोकाचं पाऊल उचलला. 7 महिने झाले प्रशासनाला कल्पना तरी हे आणखी हलायला तयार नाही. शेवटी आज ना इलाज असतो तुम्हाला स्वतःची तिरडी स्वतः तयार करून. शिर्डी साईंच्या दर्शनासाठी हजारो भक्त येत असतात, मात्र एका अज्ञात महिलेने साईंच्या दानपेटीतील रक्कम चोरी केली असून रक्कम चोरताना त्या महिलेला रंगेहात पकडण्यात आले. साई मंदिर समितीकडून प्रत्येक मंगळवारी व शुक्रवारी दानपेटीतील पैशांची मोजणी करण्यासाठी भाविकांची सेवा घेतली जात असून ही महिला देखील या ठिकाणी दक्षिणा पेटीतील दक्षिणा मोजण्यासाठी आली होती. या महिलेने मोठ्या शिताफीने काही रोकड लपवून ठेवली. महिलेने चोरी केलेली रक्कम 74,620 रुपये इतकी असून ही रोकड आता संस्थान सुरक्षा विभागाकडे जमा करण्यात आली असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी आनंद भोयटे यांनी दिली आहे. सकाळी 10:30 दरम्यान एक महिला चोरी करून जात असताना सुरक्षा विभागाच्या कर्मचाऱ्यांनी या महिलेस पकडले. यापूर्वी ती 1.5 महिन्यापूर्वी आलेली होती काउंटिंग वेळी, तर ते फुटेज बघितले जातील आणि ती जिथे राहिली होती तर त्या दृष्टीने सुद्धा तपास केला जाईल. इतर खाजगी किंवा साई भक्तांची सेवा घ्यावी की नाही त्याबाबत आणि आणखी काही काळजी घेता येईल त्याबाबत आपण त्या काही उपाययोजना करणार आहोत आणि सुरक्षा रक्षक जाताना येताना तिथे कडक तपासणी केली जाते आणि त्यामुळेच हा प्रकार उघडकीस आलेला आहे. ड्युटी सुरू होती काय कळलं नाही ती महिला काय करत होती. कॅश काउंटिंगच्या वेळेस आहे ना महिलांना चेक केलं जातं, महिलांनी महिलांना चेक करायचं कॅश काउंटिंग झाल्यानंतर महिला जिल्ह्यातील सरकारी कर्मचारी आता असुरक्षित असल्याचे दिसून आले. मात्र वर्षभरात पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांवर हल्ला करण्याचे 47 प्रकरणे समोर आली असून यामुळे जनतेची रक्षा करणाऱ्यांना संरक्षणाची गरज निर्माण झाली आहे. पोलीस अधिकाऱ्यांवर हल्ला झाल्याचा प्रकार 6 दिवसांपूर्वी श्रीवर्धन येथे घडला असून येथील वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश खेडेकर यांना पर्यटकांकडून बेदम मारहाण करण्यात आली. समुद्र किनाऱ्यावर ड्रोन कॅमेऱ्याने प्री वेडिंग शूट करणाऱ्या पर्यटकांना पोलीस निरीक्षकांनी रोखले. यामुळे संतप्त झालेल्या 11 पर्यटकांनी पोलीस निरीक्षक सुरेश खेडेकर यांना बेदम मारहाण केल्याने यात ते गंभीररीत्या जखमी झाले. या मारहाणीमुळे पोलीस अधिकाऱ्यांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला असून ज्या पोलिसांवर जनतेच्या सुरक्षेची जबाबदारी असते त्यांना जशी मारहाण होत असेल तर बाकी जनते काय होणार असा प्रश्न उपस्थित झाला आहे. उत्तर प्रदेश राज्यातील प्रयागराज येथे आईच्या अस्थीचे विसर्जन करण्यासाठी गेलेल्या नांदेड येथील कुटुंबावर काळाने घाला घातलाय. गौघाट परिसरात बोट उलटून अपघातात 7 जणांचा मृत्यू झाला आहे. नांदेड व परभणी येथील एका कुटुंबावर काळाने घाला घातला. आईच्या अस्थीचे विसर्जन करण्यासाठी उत्तर प्रदेश राज्यातील प्रयागराज येथे गौघाट परिसरात बोट उलटून झालेल्या अपघातात 7 जणांचा मृत्यू झाला आहे. या मृतांमध्ये परभणी जिल्ह्यातील 4 तर नांदेडमधील 3 जणांचा समावेश असून या अपघातातील 7 मृतदेह विशेष विमानाने नांदेडच्या गुरु गोविंद सिंग विमानतळावर आणण्यात आले. पालघरचे खासदार राजेंद्र गावित यांना एका अज्ञात व्यक्तीकडून शिवीगाळ करत मारहाण करण्यात आली असून या प्रकरणी न्यायनगर पोलिसांनी
पोलिसांनी 5 जणांना अटक केली आहे तर 3 जण फरार आहेत. राजेंद्र गावित नेहमीप्रमाणे मीरा रोड येथील घराजवळील सिविक जॉगर्स पार्क येथे मॉर्निंग वॉक साठी गेले असता त्याचवेळी 8 जण जॉगर्स पार्क मध्ये गवताच्या लॉनवर बूट घालून फिरत होते. महापालिकेच्या नियमानुसार गवताच्या लॉनवर बूट घालून फिरण्यास मनाई आहे, त्यामुळे तेथे असलेल्या वॉचमनने या लोकांना लॉनवर बूट घालून फिरण्यास मज्जाव केला. मात्र त्यांच्यात बाचाबाची झाल्याने यावेळी तेथे असलेल्या गावित यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी गावितांचे ऐकण्याऐवजी त्यांना धक्काबुक्की करत तसेच अरवाच्या भाषेत शिवीगाळ केली. यानंतर नयानगर पोलिसांनी काही क्षणातच 5 जणांना अटक केली तर 3 जण फरार आहेत. हिंदी पट्ट्यातील तिन्ही राज्य भाजपाच्या हातातून निसटल्याने मोदी व शहा यांनी काँग्रेस मुक्त भारतचे जे स्वप्न पाहिले होते त्याची धुळगाळ भाजप शासित राज्यातच उडाली आहे. एकंदरीत जनतेने उगाचच हवेत उडणाऱ्यांना जमिनीवर उतरवले अशी प्रखर टीका सत्तेत असलेला सहपक्ष शिवसेनेने सामनातून केली आहे. देशातील 5 महत्वाच्या राज्यांमध्ये घेण्यात आलेल्या विधानसभा निवडणुकांचे निकाल हाती आल्यानंतर सत्ताधारी भाजपावर विरोधी पक्षाने टीकास्त्र सोडले आहे. सामना या शिवसेनेच्या मुखपत्रातील अग्रलेखातूनही सत्ता भोवणाऱ्या सेनेनेही भाजपावर थेट शब्दातून टीका केली. मतदानाने नको त्या नेत्यांना उघडून फेकले अशी प्रतिक्रिया देणारे सेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उद्गारांचे पडसाद या अग्रलेखातून पाहायला मिळतात. 5 राज्यांमध्ये घेण्यात आलेल्या निवडणुकांनंतर एकाही राज्यात भाजपला काही सत्तेच्या गाडीत धड सोडवता आले नाही असे म्हणत भाजपा शासित राज्यांमध्येच या सत्ताधारी पक्षांची धूळधाळ उडाल्याचे मत मांडण्यात आले असून जनतेकडून उचलण्यात आलेल्या या पावलांचे अग्रलेखातून कौतुक करण्यात आले. त्यांच्या या धैर्यास साष्टांग दंडवत घालत थापा मारून सदा सर्व काळ विजयी होता येत नाही ही बाब अग्रलेखातून अधोरेखित करण्यात आली. तर या होत्या आजच्या ठळक घडामोडी. अधिक बातम्यांसाठी पाहत राहा आधार न्यूज. तसेच अधिक माहितीसाठी www.aadharnews.in या संकेतस्थळी अवश्य भेट द्या.